हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे पत्र बघणार आहोत ते पत्र आहे, त्याचा आपला जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, तो आहे की तुमच्या बहिणीने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा, असा आपला विषय आहे. आणि हे पत्र कुणाला लिहायचं आहे? तर बहिणीला लिहायचं आहे. आणि का लिहायचं आहे? तर तिला परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला म्हणून तिचं अभिनंदन करणारं पत्र लिहा. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये विषय दिला जातो आणि पत्र लिहा म्हणून सांगितलं जातं. तर आपण हे पत्र कशा पद्धतीने लिहिणार? पत्र लिहिण्यासाठी त्याच्या उजव्या साईडला जो पत्र लिहितो त्याचं नाव इथे लिहायचं, आणि त्याचं नाव झाल्यानंतर पत्ता, आणि पत्त्यानंतर शेवटी दिनांक लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे, दिनांक ही अतिशय महत्त्वाचे आहे. पत्र जो व्यक्ती पत्र लिहितो त्याचं नाव, त्याचा पूर्ण पत्ता आणि दिनांक हे झाल्यानंतर आता आपण पत्राला सुरुवात करणार आहोत. पत्र कुणाला लिहायचं आहे? तर बहिणीला लिहायचं आहे. म्हणून सुरुवात करायची आहे प्रिय ताईस, साष्टांग नमस्कार. सा न, सा नंतर डॉट आहे बघा, न नंतर डॉट आहे म्हणजे साष्टांग नमस्कार. प्रिय ताईस असं लिहिल्यानंतर तिथे कॉमा द्यायचा आहे म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे. हे जे पॉइंट्स असतात ते आपल्याला लक्षात ठेवूनच आपण पत्र लिहिणार आहोत. ठीक आहे, प्रिय ताईस साष्टांग नमस्कार. आजच मला आईचे पत्र मिळाले. सहामाही परीक्षेत तू पहिला क्रमांक मिळवलास याचा मला खूप आनंद झाला. मी इथे माझ्या सगळ्या मित्रांना ही बातमी सांगितली. ताई, तू खरोखरच खूप हुशार आहेस, तुझ्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली आहे. मी सुद्धा तुझ्यासारखा चांगला अभ्यास करीन आणि पहिला क्रमांक मिळवीन, मग आई बाबांना खूप आनंद होईल. मीही तिकडे असतो तर मला तुझी मदत नक्की मिळाली असती. तुझ्यासारखी बहीण मिळाली याचा मला अभिमान वाटतो. तुला नेहमी असेच यश मिळो. तीर्थरूप सो आईस व तीर्थरूप बाबांस शिर साष्टांग नमस्कार. तुझा लाडका भाऊ प्रवीण. ठीक आहे, तर बघा आपल्याला जो पत्राचा विषय दिलेला होता त्या विषयाला अनुसरूनच आपल्याला एक छोट्या एका पॅरेग्राफमध्ये हे पत्र इथे लिहायचं आहे. आता येथील पहिल्या दोन ओळीमध्ये इथे काय लिहिलं आहे की मला आईचं पत्र मिळालं, म्हणजे आपल्याला ही बातमी कशी मिळाली त्याबद्दल आता इथे सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे. आणि जो मेन मजकूर आहे तो मेन मजकूर आपल्याला पॅरेग्राफमध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. त्यामुळे पत्र हे अगदी सुटसुटीत आणि सोपं असं वाटतं आणि परीक्षकाला देखील ते वाचण्यास अतिशय सोयीस्कर होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.